जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर आपल्या एक नवीन एक ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी तुम्हाला कधीचं सांगत होतो, आपण काहीतरी नवीन करणार आहे, नवीन करणार आहे. तर आता नवीन करायची वेळ आलेली. तर सर्व तेवढे बँड लवर आहेत, त्यांचा विषय म्हणजे असा असतो की कोणचा त्यांचा आवडता बँड कुठं कुठंही, ते काही काही माहीत आपल्या बँड लवरांना माहीत नाही राहत. तर मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा ब्लॉग बनवतो आहे. आता 5 बँड आहे मित्रांनो. आपण दररोज आता 3 किंवा 4 दिवस आहे आजपासनं, आणि त्याच्यानंतर 11-12 पासनं, काही काहींना 10-11-12 पासनं मिरवणूक आहे. आपल्या बँड तेवढे बँड आहेत त्यांना. तर मी तुम्हाला तशी तशी आपल्याला इन्फॉर्मेशन भेटेल जाईल, तुम्हाला तशी इन्फॉर्मेशन मी देणार आहे. आणि प्लस म्हणजे आता सर्वात पहिले बँड मोहिनी ब्रास बँड आंबळेचा, आपले शशांक दादा त्यांचा बँड आहे मित्रांनो. त्यांचे 5 किंवा 7 दिवस आहे. कुठं कुठं आहे ते मी तुम्हाला पहिले ते सांगतो, मग नंतर मी तुम्हाला सांगणार आहे साई बँड मसावत, त्याच्यानंतर श्रीकृष्ण बँड आंबळेर, राधेकृष्ण बँड आंबळेर, राधिका बँड कनेरी. आपण 5 बँडची इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. तर ब्लॉग पूर्णपणे बघा. मला पण कुठे इन्फॉर्मेशन असेल मित्रांनो, 100% मला इन्स्टाला मेसेज केला किंवा या ब्लॉगला कमेंट करा ब्लॉग बघत असाल तर. तर चला मग ब्लॉग स्टार्ट करतो. ब्लॉग कसा होतो कसा नाही 100% कमेंट करा, ब्लॉगच म्हणता येईल मित्रांनो तुमच्यासाठी. हा ब्लॉग कसा होतो 100% कमेंट करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि चला मग सर्वात पहिले बँड आहे आपला मोहिनी ब्रास बँड आंबळे, आपल्या शशांक दादांचा. त्यांना 11 ऑक्टोबरला ऑर्डर आहे मित्रांनो, मांडळ या गावात, आंबळनेर तालुका. आणि 12 ऑक्टोबरला आहे टेकवाडेला 40 गाव. नंतर त्यांना 13 ऑक्टोबरला आहे सोयगाव छत्रपती संभाजीनगर, इथं सोयगाव म्हणून गाव आहे मित्रांनो, तिथं त्यांना ऑर्डर आहे. 14 ऑक्टोबरला जळगाव जामोदला ऑर्डर आहे. 15 ऑक्टोबरला वाडोदा मुक्ताईनगर. आणि त्यांना 16 तारीख त्यांना आराम आहे, म्हणजे ऑर्डर ते त्यांनी टाकलं तिथं, वाट बघा म्हणजे त्यांना ऑर्डर येईल. ते पण आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू 16 ऑक्टोबरला कुठं आहे. आणि 17 ऑक्टोबरला त्यांना वाल्मिक जयंती मित्रांनो जळगाव इथे. तर आपले मोहिनी ब्रास बँडचे त्यांना ऑर्डर आहेत, 6 ऑर्डर आहेत मित्रांनो. 7वा ऑर्डर ते खाली त्यांनी, तुम्हाला जर बुक करायचं असेल तर 100% आपल्या शेजान दादा त्यांना कॉन्टॅक्ट करा. आपला दुसरा बँड आहे श्रीकृष्ण बँड आंबळेर, तर त्यांना 10 ऑक्टोबरपासनं तर 17 ऑक्टोबरपासनं पर्यंत ऑर्डर आहेत. तर त्यांची 10 ऑक्टोबरला शिनगाव MP मध्य प्रदेशमध्ये ऑर्डर आहे मित्रांनो. 11 ऑक्टोबरला रसलपूर इथे ऑर्डर आहे. 12 ऑक्टोबरला शिरूळ पुणेमध्ये ऑर्डर आहे, शिरूळ पुणेमध्ये ऑर्डर आहे. 13 ऑक्टोबरला फेजपूर सौदा इथं ऑर्डर आहे. 14 ऑक्टोबरला जळगाव जामोदला ऑर्डर आहे. 15 ऑक्टोबरला सुनगाव जळगाव जामोद इथे ऑर्डर आहे. 16 ऑक्टोबरला वशी नरडाणा इथे ऑर्डर आहे. 17 ऑक्टोबरला संग्रामपूर बुलढाणा इथे ऑर्डर आहे मित्रांनो. त्यांना कमीत कमी 3-8 ऑर्डर आहे मित्रांनो. मित्रांनो तिसरा बँड आहे आपला साई बँड मसावत, त्यांना 11 ऑक्टोबरला मांडळ आंबळनेर इथं ऑर्डर आहे. 12 ऑक्टोबरला गडखांब आंबळनेर इथं ऑर्डर आहे. 13 ऑक्टोबरला ममुराबाद जळगाव इथं ऑर्डर आहे. 14 ऑक्टोबरला जळगाव जामोदला ऑर्डर आहे. आणि 15 ऑक्टोबरला पाळदीला ऑर्डर आहे मित्रांनो त्यांना. तर लवकर तुम्हाला कोणचा बँड आवडतो आणि तुम्ही कोणत्या बँड कोणत्या गावाजवळ आहे, लवकर तुम्ही पण नोट करून घ्या आणि त्या त्या तारखेला 100% हजर राहा. आपले तेवढे बँड लवर आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि नवीन नवीन आहे थोडं, तुम्हाला माहिती आहे ब्लॉगमध्ये आपण बोलायला कुठेही काही विषय नाही आपला, हा थोडंसं मोबाईलमध्ये पाहून तुम्हाला एक्सप्लेन करायचा विषय, म्हणजे तशी सवय पडेल तसं मी बोलत जा. तर मित्रांनो चौथा बँड आहे आपला राधेकृष्ण बँड आंबळनेर, त्यांना 11 ऑक्टोबरला रसलपूर रावेर इथे ऑर्डर आहे. 12 ऑक्टोबरला शिरूळ पुणेमध्येच ऑर्डर आहे. 13 ऑक्टोबरला फेजपूर सौदामध्ये ऑर्डर आहे. 14 ऑक्टोबरला जळगाव जामोदला ऑर्डर आहे. 15 ऑक्टोबरला चिचूर मेहून मुक्ताईनगर इथे ऑर्डर आहे. 16 ऑक्टोबरला कनसवाडा जळगाव ऑर्डर आहे. 17 ऑक्टोबरला
आडगाव यावलला ऑर्डर आहे मित्रांनो, 17 ऑक्टोबरला त्यांना. पाचवा बँड आहे मित्रांनो आपला राधिका बँड कनेरी, 11 ऑक्टोबरला त्यांना ऑर्डर आहे शेगाव बुलढाणा. 13 ऑक्टोबरला सौदा फेजपूर इथे ऑर्डर आहे. 14 ऑक्टोबरला जळगाव जामोदला ऑर्डर आहे. 15 ऑक्टोबरला पळशी सुबो जळगाव जामोदला ऑर्डर आहे मित्रांनो. थोडं समजून घ्या, तसं मी तुम्हाला लास्टमध्ये व्हिडिओ एंडच्या दरम्यान तुम्हाला हे तेवढे बँडचे इन्फॉर्मेशन हे तुम्हाला क्लिअर करून देईल. आणि काय काय मी गावाचे नाव थोडं चुकलो असेल तर थोडं समजून घ्या मित्रांनो, होऊन काय केलं नाही मी, तसं बोलायमध्ये होऊन जातं. पुढच्या ह्याच्यात अजून आपण क्लिअर डिटेल देऊ. आणि पुढच्या ह्याच्यात तुम्हाला कोणते कोणते बँड हवे आहेत, कोणत्या कोणत्या बँडची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, मला 100% कमेंट करा. आणि एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, असे बँड मालक पण माझा ब्लॉग बघत असतील तर मित्रांनो त्यांना एक विनंती की दादांनो 100% मला तुमची बँडची इन्फॉर्मेशन इन्स्टाला जर तुम्ही सेंड केली तर खूप खूप म्हणजे खूप हेल्प होऊन जाईल माझी. तर ब्लॉग कसा झाला कसा नाही 100% कमेंट करा ब्लॉग आवडल्यावर. आणि एक मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, ही आयडिया आपल्याला आपले मित्रही नंदुरबारचे ओम बेडशे म्हणून आपले जवळचे मित्र आहे मित्रांनो, ही आयडिया त्यांनी दिली होती. तर ओम दादा खूप खूप धन्यवाद. आपण त्या पाच बँडची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली, ते सर्व बँड मालकचे मी खूप खूप आभारी की आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. अशी इन्फॉर्मेशन सहसा करून कोणी देत नाही, पण आपले तेवढे मालक खूप भारी स्वभाव आहे सर्व, तेवढे ऑल बँड आहे सर्व मालकांचा स्वभाव भारीच आहे मित्रांनो. आपण कॉन्टॅक्ट केला तर 100% आपल्याला हेल्प करता. धन्यवाद दादांनो तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल. तर हा व्लॉग कसा झाला कसा नाही 100% कमेंट करा. व्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब थोडं 100% करून द्या. भेटू पुढच्या व्लॉगला. सीताराम.